नाही, नक्कीच केंद्रीय गृहमंत्रालयाचं नक्कीच अपयश आहे आणि माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जी काल मागणी केलेली आहे त्या मागणीला नक्कीच मी समर्थन देतो. कारण महत्वाची गोष्ट की देशाचा एखादा निर्णय घेतल्यानंतर जर देशातल्याच कुठल्या घटकाच्या मनात असुरक्षिततेची भावना असेल, अनिश्चिततेची भावना असेल, तर त्यांचं निराकरण करणं हे खरं तर केंद्राचं कर्तव्य आहे, सरकारचं कुठलंही कर्तव्य आहे. असं असताना ते जर दडपण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्यातून जर या दुर्दैवी गोष्टी उद्भवत असतील तर याबाबतची जबाबदारी ही संपूर्णपणे गृहमंत्रालयानं घ्यावी. नक्कीच याबद्दलची चौकशी करून या कुठलीही माफियागिरी सहन केली जाणार नाही याच तत्वाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे धोरण आहे त्या धोरणामार्फतच वाटचाल केली. मालिका संपल्यानंतर लगेच अभिनय दैनंदिन मालिकेत तर नक्कीच करणार नाही, कारण या दोन्ही फार वेळ देणाऱ्या आणि वेळ द्यायला लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे दैनंदिन मालिकेत लगेच अभिनय करणार नाही. शिवप्रताप सिनेमांची जी घोषणा केली त्याचं चित्रीकरण काही दिवसांनी सुरू नाही. खरं तर हा पुन्हा समन्वयाचा विषय आहे, पण आणखी एक महानगरपालिका ज्यामध्ये वाघोली सारख्या जी गावं आहेत या संदर्भातला संपूर्ण आराखडा बनवून आणि ही जर झाली तर पुन्हा त्यामध्ये विकासाच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल. पण अत्यंत छोटी महानगरपालिका आल्यानंतर त्यासाठीचा लागणारा रेव्हेन्यू, त्यासाठीचा लागणार रेव्हेन्यू मॉडेल, त्यासाठी लागणारी सस्टेनेबिलिटी, म्हणजे फक्त कामाच्या समन्वयासाठी महानगरपालिका होणं ही एक गोष्ट, पण त्या महानगरपालिकेची किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जी सस्टेनेबिलिटी आहे, त्यासाठीचा जर रेव्हेन्यू आहे, याच्या संपूर्ण मॉडेलचा अभ्यास करून त्याविषयी विधान करणं जास्त संयुक्त असेल. कळंब बायपास असेल, आळेफाटा बायपास असेल आणि राजगुरुनगर बायपास असेल, या चारही बायपासचं टेंडर प्रोसेसमध्ये आणलेलं आहे. ही टेंडर प्रक्रिया माझ्या माहितीप्रमाणे कदाचित 2 मार्च ते 17 मार्चच्या दरम्यान हे टेंडर येऊन त्याचं काम साधारणतः पावसाळ्यानंतर सुरू होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोशी ते चांडोली हा जो 6 लेनिंगचा जो प्रस्ताव आहे ज्यामध्ये चाकण चौकातला जो वाहतुकीच्या कोंडीचा फार मोठा प्रश्न आहे हा सुटण्याच्या दृष्टीने सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्याबरोबर समन्वयाने या विषयावर आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये साधारणतः 80% जमीन अधिग्रहण करून त्या कामाला सुद्धा गती देणार आहोत. त्यामुळे मला वाटतं की सर आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या समोर सांगितल्या. आता या 2 तारखेपर्यंत होणार पूर्ण काम, असं 2 महिने इकडे तिकडे होतं जसं बैठकांचं.